श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला यमुना कवच म्हटल्याने होणारे फायदे आणि त्याचे महत्व सांगणार आहे तर स्वामी भक्तांनो हे यमुना कवच परम अद्भुत असे कवच आहे हे यमुना कवच जर रोज सकाळी म्हटले तर सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते तसेच हे यमुना कवच जर तुम्ही रोज दहा वेळा पठण केले तर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल पण तुम्हाला नित्य रोज दहा वेळा हे कवच पठण करावे लागेल तरच याचा फायदा होईल तसे हे कवच अगदी छोटेसे आहे दहा वेळा म्हणायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि रोज नित्याने म्हटले तर तुम्हाला अवघडही वाटणार नाही तर हे यमुना कवच पूर्ण श्रद्धेने म्हटले असता तुम्हाला ही याचा नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर म्हणूया यमुना कवच यमुना कवच यमुना मेशिरा पाष्णाम नेत्रद्वयम सदा श्यामा भुभंग देशम च नासिकाम नाकवासिनी कपलो पातु मे परमानंद रूपिणी। कृष्ण संभूता पातु पाणद्व मम अधर पालिंदी चिंबकूसूर्यकन्यकामस्व स्वा कंधाराम च हृदय मे महानदी कृष्णप्रिया तटिनी मे सुश्रोणी कटीमे चार उदरसना पुरुद्वयम चरंभोरु जानुनी अधिमेदिनी गुलफोरा सेश्वरी पातु पादो पाप हारिणी अंतरबाहिर धोच्छरध्व दिशासु विदिशासुच समन्तात् पातु जगता परिपूर्णतम प्रिया तर हे होत यमुना कवच तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या रोज दहा वेळा पठण करा म्हणजे तुम्हाला याचा नक्की चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ